फडणवीस यांनी बारसूच्या प्रकल्पाच्या विरोधात जी लोक काम करतात ते सातत्याने विकास विरोधी आहेत आणि ते सातत्याने विकासाच्या आड येणारी ती लोक आहेत। मग त्याच्यामध्ये लोकप्रतिनिधींनी सुद्धा या बारसू प्रकल्पाला विरोध केलेला आहे। ही लोक बेंगलोरला जातात, तिथून फंडिंग घेऊन येतात आणि या सगळ्या प्रकल्पांचा सातत्याने विरोध करतात आणि यांना विकास नको आहे अशी प्रतिक्रिया, असं जे मत आहे ते गृहमंत्र्यांनी मांडलं। असं आहे की नाणारला स्थानिकांनी विरोध केला, बारसूला बारसू पंचक्रोशीतल्या सगळ्या गावकऱ्यांचा विरोध आहे, एवढंच नाही तर अख्खा कोकण बारसूच्या मागे उभा आहे। बळजबरीनी कुठल्याही जागेवर प्रकल्प नेणं आणि त्याला स्थानिकांचा विरोध असणं हे जर घडत असेल तर स्थानिकांना महत्त्व दिलं पाहिजे असा एक अलिखित नियम आहे। आता ते बाहेरनं फंडिंग घेतात लोकप्रतिनिधी, मला माहीत नाही, मी बारसूच्या विरोधातला जे आंदोलन आहे त्याचा मोठा समर्थक आहे, कारण का कोकणाचं नैसर्गिक सौंदर्य, कोकणाची मासेमारी, कोकणाचं हवामान, आपण एकीकडे कोकण हा कॅलिफोर्निया म्हणायला जातो तो उद्या तिथे जर हे असे रिफायनरीचे प्रोजेक्ट आले तर अख्खा कोकण पट्ट्यामध्ये मासेच मिळणार नाही। याच बारसूच्या जवळ नाटे नावाचं एक गाव आहे, त्या नाटे नावाच्या गावामधनं कोकणातली सर्वात मोठी मासेमारी होती, विक्री होते, तिथे जवळजवळ 40,000 माणसं काम करतात। आज वेगवेगळ्या व्यवसाय जो मच्छीशी संबंधित आहेत तिथे 40,000 लोक काम करतात आणि हे सांगतात की आम्ही 3,500 माणसांना नोकऱ्या देऊ। लाखोचा टर्नओव्हर स्थानिकांचा नाटे ह्या गावात आहे, तेव्हा हे असं फॉरेन फंडिंग होतं, मग ते नक्सलाइटच आहेत, मग त्यांचा बाहेरच्या अतिरेक्यांशीच संबंध आहेत, हे देशाला अस्वस्थ करू इच्छितात, हे असले आरोप एखादा माणूस एका ध्येयाने किंवा एखाद्या गोष्टीला विरोध करत असतो त्याचं ध्येय काय आहे हे लक्षात घेतलं पाहिजे। आज बारसू पंचक्रोशीतील सगळ्या ग्रामपंचायती ह्या बारसू समर्थकांनी बारसूच्या नावावर निवडून आणल्या आहेत, मग ती सगळी माणसं देशद्रोही आहेत का? आज मुंबईमध्ये जवळजवळ 5 ते 5,500 त्यांचे ग्रामस्थ सह्या करून विरोध करतायत, हे सगळे देशद्रोही आहेत का? अख्खा कोकण बारसूच्या मागे उभा आहे, हे सगळे देशद्रोही आहेत का? कोकणाच्या माणसाला असं हिणवू नका, दुखवू नका, हे चांगलं नाही। असं जर त्यांचं फॉरेन फंडिंग आहे, त्यांचे जर फॉरेन कनेक्शन्स आहेत, ते जर बँगलोरला गेले असतील तर त्याची तिकीटं द्या, चौकशी करा। माझ्या आयुष्यात तर मी एकदाही बँगलोरला गेलो नाही, एकदाही, पण मी बारसूचा विरोधात आहे। असे रिफायनरीचे प्रोजेक्ट्स हे तुम्ही कुठेही आणू शकता ना, धुळ्याला आणा, नंदुरबारला आणा, चंद्रपूरला आणा, तुम्हाला समुद्र किनारा का हवाय? कारण का समुद्र किनाऱ्यावरती ह्याची किंमत कमी होते, तुम्हाला ह्याच्यातलं एफ्लुएंट वॉटर समुद्रात सोडता येतं। आपण सांगतो एफ्लुएंट प्लांट करणार, तो कधीच होत नाही, आणि संपूर्ण मासेमारी कोकणातली संपूर्ण मासेमारी फक्त बारसूच्या जवळपासच्या नाटेची नाही, सिंधुदुर्गाच्या कोपऱ्यापासून ते मुंबईपर्यंत सगळी मासेमारी नष्ट होईल आणि जी सौंदर्य आहे कोकणाचं, म्हणजे ते काजू असो, आंबे असो, वेगवेगळी वनवनस्पती असो, हे सगळं नष्ट होईल आणि कोकण आजपासून 25-30 वर्षांनी एक उजाड प्रदेश झालेला असेल। काल जोशी बेडेकर कॉलेजमध्ये ठाण्यातल्या एका ज्युनियर NCC च्या विद्यार्थ्यांना सिनियर NCC च्या विद्यार्थ्यांनी अमानुषपणे मारहाण केलेली आहे, त्या संदर्भात विधानसभेत हा मुद्दा मांडला गेला आणि त्यावरती आता सरकार म्हणते की उचित कारवाई केली जाईल। नाही, मला हे विकृतीचाच किळस आला। मी त्या शाळेचा कॉलेजचा विद्यार्थी आहे, अनेक वर्ष त्या कॉलेजमध्ये घालवली, कॉलेज 5 वर्षाचं असतं पण मी 10 वर्ष त्या कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये बसलेलो आहे, कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये अर्धा कप चहा प्यायलेलो आहे खिशात पैसे नसताना। हे जे काय घडलं ते कसं घडलं आणि का घडलं हेच कळत नाही। मी डॉक्टर बेडेकर जे संस्थेचे अध्यक्ष आहेत त्यांना विनंती करतो
की याच्यामागे काय आहे, सत्यता काय आहे, लोकांना आपण सांगावी आणि ज्यांनी केलं त्यांच्यावर कारवाई करावी. विकृती दिसली. एन सी सी मध्ये असं ट्रेनिंग दिलं जातं हे मला माहीत नाही. हे आर्मीचं ट्रेनिंग समजू शकतो, पण एन सी सीच्या विद्यार्थ्यांना असं पार्श्वभागावर फटके मारणे काठीचे हे न समजण्याची गोष्ट आहे. मला वाटतं की ही विकृती आहे आणि जर सरकार कारवाई करणार असेल तर योग्यच आहे. नाहीतर मी सोमवारी कॉलेजला स्वतः जाणार होतो आणि अधिवेशनात आहे म्हणून गेलो नाही. सोमवारी मी कॉलेजला जाणारच आहे तसाही. आणि चार व्यक्तींच्या सगळ्या प्रकरणात नावं समोर आली आहे आणि आताच्या घडला असं दिसतंय की जो भ्रष्टाचाराबद्दल इतकी दिवस तुम्ही सुद्धा बोलत होता त्याचं आता एक कुठेतरी मार्गी लागलं असं सगळं दिसतं. काय काय म्हणजे उद्योगपतींना जमीन मिळवून देण्यासाठी मंत्रालयात एक लॉबी काम करते आणि चार दलाल जे आहेत या चार दलालांची नावं या सगळ्या प्रकरणात समोर आली आहेत. प्रशांत प्रकाश, जयंत हिरालाल शाह, कीर्ती केडिया आणि गिरीश पवार या चौघांची नावं आता क्राईम ब्रांचकडून याच्या कोर्टामध्ये सादर करण्यात आले. हे चार दलाल मंत्रालयामध्ये असे नेक्सस मला याच्यातली काय माहिती. हिंदी में जानना चाहिए. सर, मराठीतला प्रश्न आहे सर. नितीन देसाई यांच्या मृत्यूच्या नंतर प्रताप सरनाईक यांनी एक वक्तव्य केलं की त्यांनी चादर बघून पाय पसरावे. आशिष शेलार या वक्तव्याशी असहमत आहे. आशिष शेलार यांनी सांगितले की एडलवाईस कंपनीचे जे शेरेन शाह आहे यांची खरं तर चौकशी झाली पाहिजे. आणि दुसरीकडे नाना पटोले म्हणतात की याचं सगळं ठाणे कनेक्शन आहे आणि आशिष शेलार असं म्हणतात यामध्ये कोणीतरी मोठा मास्टर माइंड आहे. मेलेल्या माणसाबद्दल चर्चा न केलेली बरी असते, त्यामुळे मला या विषयावर काही बोलायचं. परंतु तुमचे ते चांगले मित्र होते. माझे एकदम चांगले मित्र होते. देवेंद्र फडणवीसजींनी हे केलेलं आहे काय ते ऑर्डर्स इन्क्वायरीचे हे ऑर्डर्स दिलेले आहेत, त्यामुळे आता ते करतील काय करायचं. खरं तर सातत्याने सोशल मीडियावरचं वातावरण गढूळ झालेलं आहे. शरद पवार यांच्यावरती खालच्या प्रकाराची टीका एका नाशिकमधल्या तरुणाने केली सोशल मीडियावरती ट्विटरवरती. त्याला भाजप सोशल मीडिया जे आहे त्याला सपोर्ट करताना पाहतो. याच्यावरती काही फार बोलावं असं नाही आहे. ही विकृती सोशल मीडियावरती पहिल्यापासून पाहायला मिळते आणि त्याच्यामुळे ह्याच्यात काही नावडण्य आहे असं मला काही वाटत. मेडिकल कॉलेज में जो घटना घटी, एक जूनियर छात्रों को लगातार जो है लाठी से एक शख्स पीटता हुआ दिखाई दे रहा है, बड़ी बेरहमी से मार रहा है, कैसे देखते हैं आप? आप खुद भी थाने से हैं, किस प्रकार से सरकार को इस पर कार्रवाई करना चाहिए? मांग उठी है विपक्ष से लेकिन अभी तक कोई गिरफ्तारियाँ नहीं हुई. मुझे मालूम नहीं, पर जो मैंने देखा वो दिल को दर्द देने वाला था. मेरे ही कॉलेज में हुआ है, ऐसा नहीं होना चाहिए था. इतने बेरहमी से किसको भी पीटा नहीं जाता है बिना उसके, कोई उसका गुनाह ही नहीं है तो उसको क्यों मारा इतना? और इस पर कार्रवाई होनी चाहिए. ये कहाँ से आ रहा है, ये सारी चीज़ें जो घट रही हैं वो कहाँ से हो रही है? क्योंकि लगातार हम ऐसे अभद्र और ऐसे विकृति देख रहे हैं समाज में. ये मानसिक विकृति है, मुझे लगता है कहीं से नहीं आता है, अपने मन की बात होती है. ये कोई सिखाता नहीं था. और ट्रेन में परसों जिसने गोलीबार किया, फायरिंग किया, उसको किसी ने सिखाया नहीं था, उसकी मानसिकता. सर, औरंगजेब का चेंज स्टेटस को लेकर आज उन्होंने हाउस में कहा कि जो लोग विरोध कर रहे हैं फिर गिरीश के लोग हैं, वही लोग नर्मदा में. देखो, पूरा कोंकण बारसू के खिलाफ खड़ा है, पूरा कोंकण बारसू के खिलाफ खड़ा है. और ऐसा बयान देके आप पूरे कोंकण को देशद्रोही कह रहे हैं, ये अच्छी बात नहीं है. उन्होंने आज जो एक बार फिर से कहा कि औरंगजेब का महिमा मंडन नहीं चलेगा, जो करेगा उसको बख्शा नहीं जाएगा. ये सिर्फ इलेक्शन की बातें हैं, अब तो इसको और जोर पकड़ेगा. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.